आणि आजचा व्हिडिओ कोणा कोणाला नाही आवडला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे एडिट होणार आहे. बाय बाय. आणि आता आम्ही तुम्हाला तुमच्या कमेंटचे उत्तर देणार आहे. त्यासाठी काजल रेडी आहे तू? हो रेडी. चला लाईट्स ऑन करा. 3 2 1 चला उभे राहा. उभे नाही अशी बस बोल. चला आता कमेंट के लिए है भाग्यश्री BAGDE 3940. काजल तुझा हेअर स्मूथनिंगचा अनुभव शेअर कर. अनुभव या मंडळी इतर मंडळ पुढे या. अनुभव शेअर करा. अनुभव म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की मी माझ्या केसावर काय काय ट्रीटमेंट केली आहे. पहिलं तर त्यांनी कलरिंग केलं नाही, पहिलं त्यांनी स्मूथनिंग केलं, त्यानंतर बुटॉक्स केलं आणि त्यानंतर कलर केलं. कलर वगैरे सगळं मी चूज केलं. तुम्हाला ते पॅम्पलेट देतील पूर्ण, तुम्ही चूज करू शकता. आणि ते पण गाईड करतात आपल्याला की तुमच्या स्किन टोननुसार तुम्हाला कोणता कलर जास्त सूट होईल. तर मी बर्गंडीमध्ये घेतलेला, तुम्हाला ब्लॅकच दिसत असेल पण जेव्हा आपण सनलाईटमध्ये जातो, बाहेर जातो ना, तेव्हा ती शेड आपल्याला ॲक्च्युली दिसते आणि इव्हन लाईटमध्ये पण ती शेड आपल्याला दिसते. तर असं होतं. आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी हे पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये केलेलं आहे आणि मला तर खूप आवडलं. मी तर म्हणते तुम्ही पण एकदा कधीतरी ट्राय करा. आवडलं एवढं आवडलं की हातच लावत राहते. आणि काय माहितीये का, जेव्हा मी फर्स्ट डे केलं ना तेव्हा हेअर्स एकदम म्हणजे केस एकदम चपट वाटत होते. म्हणजे का, कारण की ते सगळे प्रोसेस झालेले ना केसांवर, तर एकदम चपटे केस वाटत होते. पण फर्स्ट वॉश नंतर ना केस तुमचे एकदम बाउन्स होतील आणि खूप मस्त होतील. म्हणजे आपण कंगवा फिरवतो ना तर कसे स्प्लिट एंड्स असतात किंवा असे गुंता वगैरे काहीच होत नाही. एकदम क्लिअरली कंगवा हे बघ, आता पण जर मी असा हात हे केला फिरवला तर एकदम मस्त एकदम क्लिअरली केस असे हे होतात. मला तर खूप आवडला, माझा एकदम छान एक्सपिरियन्स होता, पॉझिटिव्ह. आणि मी बोलते ना 10 out of 10 पण कमी, 100,000 out of 1,000 मला खूप आवडला हा ट्रीटमेंट खरंच. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. स्मूथिंगचा अनुभव शेअर कर, कसा आहे काय आहे आणि प्राइस पण सांग. आणि अशी हेअर किती मंथ राहतील म्हणजे आम्हाला माहिती होईल. काकूंची साडी छान मस्त दिसतंय भाई काका भारी. आता किती मंथ्स राहील आपली ट्रीटमेंट केसांवर तर ते वॅरी करतं तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेताय. तर कसं आहे ना की तुम्ही वीकली 2-3 वेळा तर मॅक्झिमम आपल्याला शॅम्पू करायचंच आहे केसांना. पण जास्त वॉश करू नका. का माहितीये का, त्यांनी केसांवर जो टेक्स्चर आपल्या ट्रीटमेंटमुळे झालेला ना तो निघायचा चान्सेस असतात जास्त तुम्ही वॉश केलं तर. आणि पहिली गोष्ट तर शॅम्पू जे काही ते सजेस्ट करतील आपल्याला तेच शॅम्पू आपल्याला वापरायचे आहेत. शॅम्पूसुद्धा मास्कसुद्धा, हेअर मास्क असतो तो जसं कंडिशनर असतो तसाच मास्क आपल्याला यूज करायचा आहे. आणि सिरम हे जे 3 गोष्टी मेन आहेत ना ते तुम्हाला यूज करायचे आहेत कंपल्सरी. मला सांगितलं त्यांनी की वीकमधून तू 2 वॉश कर फक्त. आणि हे टिकतं किती तर वर्ष किंवा 6 महिने असं टिकतं. आणि कसं की ते पूर्ण आपल्यावर आहे, आपण किती काळजी घेतो आपल्या केसांची. त्यांनी मला काय काय सांगितलं माहिती आहे का, की तुम्ही हीटमध्ये जास्त उभे नका राहू. गॅससमोर जास्त ती वाफ तुमच्या केसांना लागली नाही पाहिजे. डस्ट जास्त बसला नाही पाहिजे. तुम्ही आता झाडू वगैरे पण घेताना घरी तर मी सजेस्ट करेल ना शॉवर कॅप घाला. मी 2-3 वेळा विसरली घालायला पण मी आता आंघोळ करताना पण ना शॉवर कॅप घालते. कारण की ते काय बोलले माहिती आहे, पाणी पण जास्त लागायला नाही पाहिजे केसांना. या सगळ्या गोष्टी जर आपण म्हणजे काळजी घेतली ना सगळ्या गोष्टींची तर केस तुमची चांगली 1 वर्ष राहतील. 1 वर्षापेक्षा जास्त पण कोणाकोणाची राहतात. का, कारण की त्यांचे हेअर ग्रोथ जास्त होत नाही किंवा ते काळजी घेत आहेत तेवढी म्हणून ते टिकतात केस. असं म्हणजे चांगली गोष्ट ही असेल. आता प्राइस म्हणजे सगळ्या पार्लर मध्ये वेगवेगळ्या प्राइस आहेत वेगवेगळ्या. आणि मी सजेस्ट काय करेल माहितीये, तुम्ही चांगल्या ब्रँड कडनं ही स्मूथनिंग किंवा जे काही तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे ना ती चांगल्या ब्रँड कडनं करा. तुम्ही अशा छोट्या मोठ्या पार्लर मध्ये जाऊ नका, तुमच्या केसांची वाट लागेल. का माहितीये का, आपण चांगले ब्रँड्स कडे चांगल्या मोठ्या पार्लर मध्ये सलून मध्ये जर केलं ना चांगल्या लोकांकडनं तर ते ओरिजिनल प्रोडक्ट आपल्या केसांवर वापरतात. जसं लोरेल झालं, मी आता ब्रँडचे नावं नाही घेत, तुम्हाला तर माहितीच असेल हाय ब्रँडचे नावं. तर ते ओरिजिनल ते यूज करतात. आणि हे जर तुम्ही अशा छोट्या मोठ्या लोकल पार्लरमध्ये गेलात ना ते आपल्याला माहीत नाही ते कोणते डब्बे कोणते काढतील आणि आपल्यावर ट्रीटमेंट करतील. आणि एक गोष्ट काय होतं माहिती आहे, ह्याच्या डिसएडव्हान्टेज पण आहे की बऱ्याच जणांचे असे कंप्लेंट येतात स्मूथिंग नंतर माझे हेअरफॉल चालू झाले, माझं हे झालं ते झालं, म्हणजे एकदम स्प्लिट एंड्स झाले नंतर म्हणजे काही महिन्यानंतर वगैरे. तर तुम्ही काळजी घ्या तर तुमचे केस चांगले राहतील. आणि एक गोष्ट आहे की आता हे माझे केस तुम्हाला असे स्ट्रेट दिसत आहेत पण जेव्हा माझी न्यू केसांची ग्रोथ होईल ना तर ती जी ओरिजिनल माझी आहे जशी मी बॉर्न झालेली जसे माझे केस आहेत तशी ती ग्रोथ होणार. अशी स्ट्रेट ग्रोथ होणार नाही तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे. पण जर तुमच्या केसांचा ग्रोथ कमी आहे
तर तुमचा लास्ट म्हणजे एक वर्ष 7-8 महिने आरामात हे केसाचे स्मूथनिंग राहतील. आणि अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, मला ते सलूनमध्ये सांगितलं की तू स्ट्रेटनिंग मशीन फिरवू नको, ब्लो ड्रायर मशीन फिरवू नको, बिलकुल हे हीट अप्लाइड जे काही मशीन्स आहेत ना ते बिलकुलही तुम्ही फिरवायचे नाही तुमच्या केसांवर. का? कारण की त्याचा टेक्स्चर उडेल आणि आपले केसांना एक वेव्स क्रिएट होईल. म्हणून तुम्ही म्हणजे काळजी खूप घ्यायची असते या सगळ्या गोष्टीची, तेव्हा ते केस तसे दिसतात. असं आहे म्हणजे आम्हाला प्राइस सांगायची नाही. ऍक्च्युली प्राइस रेंज सांग हे बघा, रेंज स्टार्ट होते. जर फक्त स्मूथनिंग करताय ना तुम्ही तर 6,000-7,000 पर्यंत जाईल. जसं मी फर्स्ट इन्क्वायरी केलेली, मला तिकडे म्हणजे एकदम आधी सांगितलेले 5,000 माझे लेंथवर सांगितलेलं त्यांनी. तेव्हा तर माझे केस खूप मोठे होते, म्हणजे कमरेच्या इथे केस होते, कमरेच्यावर केस होती. तर तेव्हा मला त्यांनी 5,000 सांगितलेले. मग नंतर काय होतं माहिती आहे, ती लोक बोलतात मॅम आपका ग्रे हेअर्स आहे, आपको कलरिंग करना पडेगा, मॅम आपका टेक्स्चर बाल का अच्छा नाही, ये नाही आहे, वो नाही आहे, तर करून करून ना ते अमाऊंट इन्क्रीज होतेच. असं गोष्ट आहे ती. तर आता आणि एक काय माहिती आहे का, माझे ग्रे हेअर्स होते, खूप ग्रे हेअर्स होते इथे, तर पुढे पण पाठी पण जरा ग्रे हेअर्स होते. कलरिंगचे लागले 3,500, ठीक आहे. स्मूथनिंग आणि बोटॉक्सचे 5,000 लागले, 5,000 टोटल झाले 8,500, ठीक आहे. 8,500 नंतर हे जे 3 बाटल्या दिसतात आहेत, हे 3 बाटल्या शॅम्पू आहे, सिरम आहे आणि हा मास्क आहे. हा हे जे झाले 2,900 रुपये, टोटल खर्च झाला आहे 11,400 रुपये. हो आता एवढं सर सांगितलं, आता पैसे घ्यायला पोय 11,400 हे आम्हाला. आता तुम्ही सांगा की आम्हाला कसं पडलं, चांगलं पडलं काय नाही चांगलं पडलं. हीच इन्क्वायरी आम्ही अजून एका मोठ्या, म्हणजे काजल बोलते ना एकदम मोठ्या मोठ्या मध्ये जावा, ही सेम इन्क्वायरी मोठ्या मध्ये केली, त्याने 17,000 सांगितले. हो फक्त स्मूथनिंगचे मला 17,000, एवढं सर्व करायचे 17,000. हो आणि जेव्हा मी म्हणजे जेव्हा ह्या पार्लर मध्ये मी गेली ना, जिथून मी आता हे ट्रीटमेंट केली आहे, त्यांचा एक पॅकेज होता की बुटॉक्स आणि स्मूथनिंग हे दोन्ही मिळून ते 5,000 मध्ये होते, कळलं का? आणि मग काय स्मूथनिंग करायला गेलो 5,000 रुपयात आम्ही, आम्हाला वाटलं 5. आणि तुम्हाला एक सांगतो की कसं अप्रोच करताना, आपण जर मिडल क्लास किंवा असं पहिल्यांदाच गेलो ना, आपण बोललो आपण खिशात 5,000 ठेवूया ना आपण करायला जाऊया, तर हे विचार नका करू. आपण जातो अरे हा बोटॉक्स करूया आणि आपल्याला स्मूथनिंग 5,000 ऑफर दिली. मग नंतर ते आतमध्ये गेल्यावर सांगणार तुमचे केस ग्रे आहेत, बघा स्ट्रेट गेल्यावर पण सफेद केस दिसणार. मग सफेद केस लपवायला कलरिंग करावं लागतं. नॉर्मल ब्लॅक कलर 2,500 होते. मी बर्गंडी बर्गंडी करते ना कधीपासून, मी फॅशन कलर केलाय, हा माझा फॅशन ग्लोबल कलर त्याला म्हणतात, ठीक आहे. मग त्याला 3,500 रुपये घेतले, तर 5 आणि 3,500, 8, आणि ते प्रोडक्ट तसे तेच प्रोडक्ट घ्यावे लागतात. तुम्ही कोणत्या दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट नाही वापरू शकत, तर ते प्रोडक्ट पण MRP दिलेत, ते अमेझॉनवर तुम्ही सर्च करून कमी ह्याच्यात घेऊ शकता जर तुम्हाला असं टिप द्यायची राहिली तर. आणि जेव्हा तुम्ही कराल ना हे स्मूथनिंग, तर 3 दिवस तुम्हाला खूप काळजी घ्यायची, म्हणजे प्रचंड काळजी घ्यायची. सलूनमध्ये पण तुम्हाला सांगितलं जाईल की काय काय काळजी घ्यायची आहे. पण त्यानंतर पण जास्त ना हेअर टाय नका करू, म्हणजे जरी तुम्ही केलं असेल तर पोनीटेल जास्त बांधून ठेवू नका. का? कारण की तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुमच्या केसांना जराही वेव यायला नाही पाहिजे. म्हणून तुम्ही कसं काय आलो नेक्स्ट नंबर शुभांगी किरचा, आता मम्मीचे केस आपण कसे करूया माहितीये, कुरले कुरले मॅगी सारखे करूया पूर्ण. काय बोलते मम्मी, कुरले झाले तुझे? माझे कुरलेच आहे. मम्मीचे जरा केस बस का असं पूर्ण खाली करायची आणि त्याला ना असे फ्लफी ते हेअर कट असत ना, आणि ना माझे केस कापले हा त्यांनी, कारण की खाली स्प्लिट एंड्स होते आणि डॅमेज हेअर होते. जर डॅमेज हेअर हे म्हणते ते बघा एकदम स्मूथ झालेत, बघा एकदम स्मूथ माझे. आणि आता कसे घरी केस जर पडलीत आणि ती लांब लचक असली तर ती काजलचीच असतात, मम्मीचे नसतात. हेअरफॉल होतं म्हणजे एवढं पण होत नाही, एक दोन केस निघणं ते कॉमन आहे. आणि किती राहणार त्याचं उत्तर सहज आहे, जी नवीन केस येणार ती जे होती तशी येणार, जी जुनी केस आहे ती जुनी केस तशीच राहणार लांबलाच. आणि अनुभव विचारला, पैशाप्रमाणे विचारला तर वर्थ आहे, आम्हाला आवडलं. कारण आमचं कसं डेली व्लॉग मध्ये डेली शूटिंग मध्ये असं काम असतच ना आपलं, तर म्हणून आता मला समजलं की हिरो हिरोईन लोक एवढे पैसे का खर्च करतात मेकअप साठी आणि सर्व गोष्टी. कारण की आपल्याला पण तसं राहावं लागतं ना, आपण तसं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, एकदम मस्त आहे. आणि अनुभव आणि मला तर खूप आवडला एक्सपिरियन्स, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ते केल्यानंतर ना तुम्ही म्हणजे एकटेच ना स्वतःला मिरर मध्ये बघत बसाल, असं एकटीच राहते ना कधी पण केस ना अशी मार्केटमध्ये पण गेली तरी. हा पण मार्केटमध्ये माणसं बघतात, सगळेच बघतात, फक्त माणसं नाही बघत, म्हणजे सर्वच माणसं पोरी पण बघतात. हा पोरी बाय बोलतील, मला पण असं ताई सारखं करायचंय एकदम छान. असं तुम्ही पण नक्की तुमचा म्हणजे तुम्हाला पण हवं आहे जर असं ट्रीटमेंट तुमच्या केसांवर व्हावं तर तुम्ही पण करा, लाईफ मध्ये एकदा तरी केलं पाहिजे मला असं वाटतं. सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्या आणि लाईफ एन्जॉय करा. बाय बाय.